नमस्कार. हां नमस्कार सर. कुठलं गाव आपलं? नेज. हां. तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. हां. काय तक्रार होती या गाईची? गाईची पिशवी जरा लहान होती. गर्भाशयाची वाढ? गर्भाशयाची वाढ कमी होती. बरं. होमिओपॅथिक औषध घेतलं डॉक्टर माने यांच्याकडून घेऊन एकाच ट्रीटमेंटमध्ये. म्हणजे सिंगल डोसला का? सिंगल डोसला. डॉक्टरांची उपचाराची पद्धत, उपचार करायची पद्धत कशी आहे? लक्षणं विचारून देतात का डायरेक्ट डोस? लक्षणं विचारूनच. तर मग आपण जर लक्षणं व्यवस्थित माहिती दिली, एक डोस डॉक्टरांनी दिला, हा किती खर्च आला त्या डोसवर? सर्वसाधारण 300 रुपये खर्च आला. आणि किती महिन्याची गाभण आहे आता? आता 3 महिन्याची गाभण आहे. 3 महिन्याची गाभण आहे. होय. ठीक आहे. आणि मला सांगा, बाकीच्या शेतकऱ्यांना होमिओपॅथी बद्दल काय सल्ला द्यायचा? अतिशय चांगला औषध आहे, वापर करणं गरजेचं आहे. इतर औषधाबरोबर होमिओपॅथिक बी चांगले रिझल्ट देऊ शकते. ठीक आहे. आणि मला एक सांगा, लक्षणं जर व्यवस्थित सांगितले तर रिझल्ट बी व्यवस्थित असतो का त्याला लेट लागतो? नाही, जे काय आहे ते वस्तुस्थिती सांगितली तर त्या पद्धतीनेच औषध मिळणार ना. जनरली लोकांचं मत कसं असते, होमिओपॅथी औषध आहे, रिझल्ट यायला वेळ लागतो, त्याबद्दल तुमचं काय मत? नाही, ते जे तसं म्हणायला गेलं तर थोडंफार चुकीचं आहे. औषधं वेळेवर, त्याची लक्षणं सांगून वेळेवर घातली तर रिझल्ट योग्य प्रकाश येणार. नाव गावान तालुका सांगा. नाव संदेश धनपाल पाटील, मुक्काम पोस्ट नेज, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. धन्यवाद.